हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अर यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहूरगडची रेणुका माता याविषयी माहिती पाहणार आहोत नवरात्र अशा स्पेशल अशा सेगमेंटमध्ये जर तुमची कुलस्वामिनी माहूरगडची रेणुका माता असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरगडची रेणुका माता होय माहुरगडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलस्वामिनी आहे ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून माहुरगड इथे तिचे जागृत तीर्थक्षेत्र आहे माहुरगडावर रेणुका तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील मंदिरे आहेत या देवीचं देऊळ यादव काळातील राजाने बांधले आहे अशी आख्यायिका आहे आख्यायिकेत असे सांगितले आहे की दत्तात्रयांचा जन्म झाला तोच हा माहूरगड होय माता रेणुकेची एक कथा आहे या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्यांच्याच मुलाने म्हणजे परशुरामाने आपल्या पितृ म्हणजेच वडिलांच्या आदेशावरून केला नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली व तो दुःखी शोकाकुल असा झाला त्या क्षणी आकाशवाणी झाली तुझी आई तुला दर्शन देईल पण तू मागे वळून बघू नकोस परंतु परशुरामाला आपल्या आईची भेटणीची जी ओढ होती ती भा... ती भेटीची ओढ लागली आणि त्यामुळेच त्याने मागे वळून बघितले त्यावेळेस रेणुका मातेचा चेहरा जमिनीतून वर आलेला होता परशुरामाला तेवढाच दिसला त्यामुळे माहूरगडवर रेणुकेच्या या तांदळा रूपावरील मुखाचीच पूजा केली जाते या डोंगरावर परशुरामाला मातेचे दर्शन घडले त्यामुळे या डोंगराला मातापूर असे म्हटले जाऊ लागले त्याचप्रमाणे शेजारील आंध्र प्रदेशातील ऊरगाव असल्यामुळे माऊर आणि आता हे माहूर या नावाने ओळखे जाऊ ओळखू जाऊ लागले एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्जनगराच्या नगराच्या राजाच्या पोटी जन्म घेतला तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले उपवर झाल्यावर तिचे लग्न शंकराचाच अवतार असलेले ऋषी जमदाग्निश यांच्याबरोबर लावण्यात आले ऋषी जमदाग्नी हे फार तापट असे होते ऋषींच्या आश्रमात फार शिष्य शिकवणी घेण्यासाठी राहत असे ऋषींच्या आश्रमात कामधेनू नावाची एक गाय होती जी सर्वांची इच्छा पूर्ण करायची एकदा त्या नगराचा राजा सहस्रार्जुनाने कामधेनू बघितल्यावर ऋषींकडे तिची मागणी केली ऋषीने नाकार दिला व यावर संतापून त्याने ऋषीपुत्र परशुराम नसताना आश्रमावर हल्ला करून ऋषी जमनाग्नी यांना ठार केले ऋषीपुत्र परशुराम तेथे आल्यावर घडलेला प्रकार कळला त्या ते क्षणी त्यांनी सर्व क्षत्रियांना संपवण्याची प्रतिज्ञा घेतली आणि वडिलांचे अंत्यसंस्कार कोऱ्या जमिनीवर करण्याचा निश्चय करून वडिलांचे प्रेत घेऊन आईसह भटकंती करत माहूरगडावर आले इथे पूर्वीपासून वास्तव्यास असलेले दत्तात्रयांनी त्यांना मदत केली आणि वडिलांसाठी कोरी जागा शोधून त्यापूर्वी परशुरामाने आपल्या बाणाने तिथे मातृकुंड आणि सर्व कुंड निर्माण करून त्याच पाण्याने आंघोळ घालून आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार केले त्यांच्या पित्यासह त्यांची माता रेणू देखील सती झाल्या या माहूरगडावर माता रेणुकेचे कमलाकर असे देऊळ आहे हे देऊळ यादवराजा देवगिरी यांनी आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी बांधलेले आहे असे मानण्यात येते त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार याचे बांधकाम झाले आहे देऊळ हे गाभारा आणि सभामंडप यांमध्ये विभागले गेले आहे गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही गाभाराचा जो प्रवेशद्वार आहे ते चांदीच्या पत्र्याचे बनविले आहे देवीचा मुखवटा तब्बल पाच फुटी उंच आणि चार फुटी रुंद इतका आहे जवळच तेलाचा आणि तुपाचा दिवा ठेवलेला असतो देवीचा हा मुखवटा पूर्वाभिमुख असा आहे देवी आईने डोक्यावर चांदीचा टोप घातलेला आहे सर्व आभूषणे परिधान करून देवी पितांबर नेसलेली आहे भाळी मळवट भरलेला असून मुखात तांबूल घेऊन उभी आहे मुखावर सहस्र सूर्याचे तेज असलेली माता रेणुकेचे हे मनमोहक रूप डोळ्यात साचून ठेवण्यासारखे आहे मातेचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला दक्षिणाभिमुख चांदीने मडलेल्या द्वारातून प्रवेश करावा लागतो रेणुका मातेची विविध पूजा मंत्रोपचाराने साऱ्या गाभरात एक चैतन्य आणि पावित्र्याचे वातावरण निर्मिती केली जाते सभामंडपाच्या परिसरात महाकाली महालक्ष्मी आणि तुळजाभवानी यांच्या मूर्ती आहेत पहिल्या बाजूस तुळशी पहिल्या बाजूस परशुरामाचे देऊळ आहे तर देवळाच्या दर्शनी भागात गणपतीचे मंदिर आहे विष्णू कविमठ पांडवतीर्थ औदुंबर झरा स्थान अमृतकुंड आत्मबोध तीर्थ मातृतीर्थ आणि रामतीर्थ तीर्थ इत्यादी देखील धार्मिक स्थळे या माहूरगडावरती आहे जर तुम्ही कधी माहूरगडावर गेलात तर देवी आईसोबतच या धार्मिक स्थळांना देखील भेट देऊ शकता शारदीय नवरात्र हे माहूरगडावर सुचिरभूत वातावरणात आणि श्रद्धेने साजरे करण्यात येते नऊ दिवस या गडावर भाविकांची गर्दी उसळून येते नवरात्रात घटस्थापनेच्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत रोज पायस नैवेद्य म्हणजे दही भात पुरणपोळी दाखवली जाते ललित पंचमीला नवीन वस्त्र आणि अलंकार दिले जातात महापूजा आणि महाआरती केल्यानंतर भाविकांना प्रसादही मिळा मिळतो जागरण गोंधळ करून रेणुकेचा उदो उदो केला जातो माहूर गडावर कोजागिरी पौर्णिमा दिवाळी शाकंबरी नवरात्र चंपाषष्टी मकर संक्रांत होळी इत्यादी सर्व सण साजरे केले जातात इथे मातृतीर्थ वणदेव कैलास टेकडी वसंत विष्णू कवी मठ भगवान परशुरामाचे मंदिर महाकाली देऊळ श्री शिखर माता अनुसुया देऊळ सती सयामाय देऊळ सर्वतीर्थ देवदेवेश्वर दर्गा शेख फ फरीद बाबा आणि सोनापीर बाबा दर्गा इत्यादी प्रेक्षणीय स्थळे देखील आहेत इथे पुरातन असे संग्रहालय देखील आहे या संग्रहालयात पुराणी असे नाणी शास्त्र प्राण्यांचे सांगाडे प्राचीन वेगवेगळी दगडी धातूच्या मूर्त्या आणि हस्तशिल्प जपून ठेवलेली आहेत यांना देखील तुम्ही भेट देऊ शकता माहुरगडाला जाण्यासाठी नागपूर अमरावती अकोला नांदेड किनवट यवतमाळ आणि पुसद येथून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस आहेत मुंबईवरून जाण्यासाठी रेल्वेने शेगावपर्यंत यायचे नंतर बस किंवा टॅक्सीने माहूरला जायची पुण्याहून निघण्यासाठी पुणे अमरावती रेल्वेने वाशिमला उतरून बस किंवा टॅक्सीने जाता येते इथे भाविकांना राहण्याची उत्तम अशी सोय आहे त्याचप्रमाणे लॉज हॉटेल शासकीय विश्रामगृहे भक्तनिवास देखील उपलब्ध आहे जर तुमची कुलस्वामिनी माहूरगडची रेणुका माता असेल तर ह्या नवरात्रीत नक्की मा माहूरगडाला भेट द्या आणि आपल्या कुलस्वामिनीचे दर्शन घ्या आणि तिचा जो काही कुळकुळाचार कुड़ आहे तो श्रद्धेने करा आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला माहूरगडच्या रेणुका मातेविषयी थोडकी परंतु तितकीच महत्त्वाची अशी माहिती मला माहीत असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर केली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुमची कुलस्वामिनी माहूरगडची रेणुका माता असेल तर कमेंट बॉक्समध्ये रेणुका माते की जय असे लिहायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर